काय प्रोग्राम आहे? काय मला नाही माहिती. मग तू कुठे चालली? मी चालली नेपाळ. नेपाळ ऐकलं काय? तिथे गेलो सगळं काय ना सगळं कळलं बाबा. आपण किती मैला निघाल्यात आता? आता मैला मस्त आहे. आता एका गाडीत किती 15 आहे ना. हा 15 क्रुझर आहेत बघ बाबा. मग किती वाजे 100 15 क्रुझर आहेत काय? मग 15 44 त्याचे बरेच आहेत. मग 150 चांगली ताकद आग. किती वाजता आहे मेळावा? आपल्याला म्हणजे 10:30 निघा. बरं बरं. आशा ताईंच्या तर्फे ताई होणार का? ताई होणार? त्यांचं नशीब आमदार. त्यांचं नशीब प्रयत्न आपले असे का नाही? नशीब पाहिजे त्यांचं. आज ओझर या ठिकाणी आशा ताईंच आमदार करण्यासाठी निर्धार केलेला आहे सर्व महिलांनी. आणि आम्ही महिलांनी आमची ताकद दाखवून ठेवण्यासाठी आज ओझर या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहोत. तर 200-250 महिलांचं नियोजन आहे आमच्या गावातून. असं प्रत्येक गावातून 300-250 महिलांचे नियोजन झालेले आहे. आणि सर्व महिलांची ताकद दाखवण्यासाठी आणि या ताजुन्नर तालुक्याच्या रणरांगिणी आशाताई बुचके यांना आमदार करण्यासाठी सर्व महिलांनी पदर कमरेला खोचून निर्धार केलेला आहे. आणि त्यासाठी आम्ही सर्व या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. आणि महायुतीचं तिकीट हे आशाताईंनाच मिळणार आहे. आणि ते कसे मिळेल यासाठी सर्व महिलांची एकजूट आज आम्ही दाखवून देणार आहे. महायुतीचे विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी देखील प्रचाराला सुरुवात केलेली. नाही ते काही पण असेल, पण आमचा महिलांचा आणि ताईंचा निर्धार आम्हाला ताईंना आम्ही आमदार करणारच आहे. प्रत्येक जण ज्याचा त्याचा प्रचार हा होणारच आहे. त्याबद्दल आम्ही काय ते बोलतो? भाजपचं जर तिकीट मिळालं नाही तर आशाताई अपक्ष लागणार. आम्ही ताई आमदार करण्यासाठी आमचाही जोर असणार आहे. तर ताई तुम्ही उभं राहायचं मग ते भाजपातून असू नये अपक्ष. पण आम्ही पक्ष हा आमचा आहे आणि पक्षाकडून आम्ही आग्रही राहणार आहे. आमची प्रथम भूमिका पक्षाच्या तिकिटाचीच आहे. आणि ते आम्हाला मिळणार जाहीर केलेलं आहे. आणि विद्यमान आमदार जाहीर अजून झालेलं नाही. विद्यमान आमदार प्रचाराला पण लागले ना? नाही कुणी सगळे प्रचार सगळेच लागलेले आहेत. तिकीट अजून जाहीर झालेली नाही. ताईंना मिळेल का भाजपचं तिकीट? 100% आज मेळाव्यातून आम्ही तेच ताकद दाखवून देणार आहे तिकिटासाठी. त्यातली शक्ती प्रदर्शन म्हटलं तरी चालेल.